नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फतची आजची निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एक्केचाळीस हजार शंभर ते एक, एक लाख पंचावन्न हजार आठशे रुपयाच्या दरम्यान पोस्ट मिळणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोघांवर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या भरतीच्या संदर्भातील त्यावरती आपण आलेलो आहे तर या ठिकाणी मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती जिल्हा माहिती अधिकारी वरिष्ठ उपसंपादक जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ या पदांसाठी या ठिकाणी वॅकेन्सीज निघालेल्या आहेत एकूण या ठिकाणी चौदा पदांसाठी वॅकेन्सीज आहे कॅटेगरीनुसार पदे आपण या ठिकाणी बघू शकता त्यानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकता आरक्षणाविषयी देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे वय जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं एक एप्रिल दोन हजार तेवीसला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे किमान वय तुमचं या ठिकाणी सर्व प्रवर्गातून एकोणीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कमाल वय जे आहे अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय अतिदुर्बल घटक कि आणि अनाथसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्षाची वयमर्यादा आहे प्रावीण्य खेळाडू जे असतील त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी मिळणार आहे माजी सैनिकांना देखील तीन वर्ष सूट या ठिकाणी आहे त्या व्यतिरिक्त दिव्यांग उमेदवार जे असतील त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंतची या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे शैक्षणिक आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असेल जर्नलिझममध्ये किंवा प्रोसेसिंग डिग्री असेल आर्ट्समध्ये कॉमर्समध्ये किंवा सायन्समध्ये किंवा लॉमध्ये किंवा डिप्लोमा तुमचा झालेला असेल जर्नलिझममध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे मराठी आणि इंग्रजी भाषेचं चा चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचा अनुभव देखील लागणार आहे पाच वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे सुपरवायझर कॅपॅसिटीचा त्यामध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनचा असेल किंवा ग्रँटेड संस्थेचा असेल या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज पी जी साथी साथी आहे मित्रांनो या ठिकाणी राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणीस रुपये या ठिकाणी आहे मागासवर्गीय आर्थिक दुर दुर्बल घटक अनाथ दिव्यांगांसाठी या ठिकाणी चारशे एकोणपन्नास रुपये फीस पेमेंट या ठिकाणी करावं लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट करायचं आहे अर्ज देखील ऑनलाईन करायचे आहे त्यासाठीची वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता अर्ज करते वेळी मित्रांनो आपल्याला खालील कागदपत्रे जे आहेत आपण बघू शकता पी डी एफच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अपलोड करायचे आहेत साईज देखील आपण या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आणि पी डी एफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे सर्व माहिती आपण पी डी एफ डाउनलोड करून व्यवस्थित वाचल्यानंतरच या ठिकाणी अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो